नमस्कार. SST कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्सच्या ज्युनियर कॉलेजतर्फे मी आपले हार्दिक स्वागत करते. हे आहे SST चं एड्युपीडिया. मी आहे ज्योती नितीन पाटील. आज आपल्याला इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या प्रकरण 2 या विषयी मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. तर आपल्या प्रकरण 2चं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्यातली पहिली एक संकल्पना आपल्याला दुसऱ्या टॉपिकमध्ये अभ्यासायची आहे, ती आहे जागतिकीकरण. सगळ्यात अगोदर जागतिकीकरण म्हणजे काय ते आपण अभ्यासूया, परंतु याचा मागची पार्श्वभूमी आपण आता पाहणार आहोत. शीतयुद्ध जेव्हा संपलं, कारण की शीतयुद्ध काळामध्ये तर सर्व जग दोन ध्रुवांमध्ये वाटलं गेलं होतं आणि युद्धजन्य परिस्थिती होती आणि एकमेकांच्या कुरघोड्या करणं, त्यावरून वाद करणं, त्यावरून दुसऱ्या दोन देशांना म्हणजे लढण्यास मजबूर करणं ह्यासारख्या प्रक्रिया तेव्हा होत होत्या. परंतु जेव्हा शीतयुद्ध संपलं सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर आणि अनेक बहुध्रुवीयतेकडे जगाची वाटचाल सुरू झाली, तेव्हा युद्धावरून लक्ष हटून काही मानवी समस्यांकडे आणि काही संकल्पनांकडे लक्ष देण्यात आलं. मग त्याच्यातूनच एक महत्त्वाची संकल्पना बाहेर आली, ती म्हणजे जागतिकीकरण. त्याला इंग्लिशमध्ये ग्लोबलायझेशन असं म्हणतात. आता जागतिकीकरण म्हणजे काय? बघा, जागतिकीकरणाने राष्ट्र व राष्ट्रातील अनेक लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. पूर्वीच्या काळी अशी काही कल्पनाच करता येत नव्हतं की आपण इथं बसलेलो आहे आणि आपण दुसऱ्या लोकांशी कनेक्ट होऊ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्या देशात काय चाललंय काय नाही याची माहिती आपल्याला मिळू शकते का, अशी परिस्थितीच नव्हती. परंतु ते ही परिस्थिती आणली ती जागतिकीकरणामुळे. त्याच्यामध्ये इंटरनेटचा शोध आणि इंटरनेटमुळे आज प्रत्येक देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. प्रत्येक राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडले गेलेले आहोत. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही नेटवर बसता तर तुम्ही भारतातले आहात आणि तुम्ही अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीशी मैत्री करू शकता. हे का पॉसिबल झालं आहे? तर जागतिकीकरणामुळे. तर जागतिकीकरणामुळे एक राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील अनेक लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. बघा, एका ठिकाणच्या घटनेचा प्रभाव हा दुसऱ्या ठिकाणी पडत असतो. आपण कोरोना त्याला अपवाद म्हणू शकत नाही, परंतु इतरही काही घटक आहे की ज्यामुळे काय होतं, जसं सोन्याचे भाव अमेरिका वगैरे त्या साईडला वाढले की त्याचा परिणाम आपल्या भारतावर पण होतच असतो. भारतातीलही दर कमी जास्त व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे एका ठिकाणी काही घटना घडली की त्याचा प्रभाव हा दुसरीकडे सुद्धा पाहायला मिळतोच. मग आता तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र यामुळे राष्ट्र जवळ आलेले आहेत. G20 सारख्या प्रादेशिक संघटनेचा भारत हा एक सदस्य देश आहे आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अनेक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली आहे. एक मोठ्या अर्थव्यवस्थेंशी आपली अर्थव्यवस्था जोडली गेली. याला कारण काय? तर जागतिकीकरण. त्याचप्रमाणे नवनवीन जे तंत्रज्ञान विकसित होत असतं ते तंत्रज्ञान आपल्याही देशात येतं, आपल्या देशातलं तंत्रज्ञान बाहेर देशात जातं. तर ते का पॉसिबल झालं आहे? तर ते शक्य झालं आहे जागतिकीकरणामुळे. हां, तर जागतिकीकरणामुळे काय झालंय की सीमारेषांचं, प्रत्येक देशाची ज्या सीमारेषा असतात त्याचं काही बंधनच राहिलेलं नाही आहे. एक व्यक्ती दुसरीकडे आरामात पोहोचू शकतो, त्याचे विचार पोहोचू शकतात, त्याचे प्रोडक्ट्स तो विकू शकतो. या सर्व गोष्टी जागतिकीकरणामुळे होत असतात. परंतु त्यामुळे आता राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला आणि अधिकार क्षेत्रांना आव्हान मिळायला लागलेलं आहे, कारण की जागतिकीकरणामुळे देशाच्या ज्या सीमारेषा आहेत त्या धूसर होत चाललेल्या आहेत. जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्र हे एकमेकांशी जोडले गेले. बघा, भांडवल गुंतवणूक असो किंवा काही विमा कंपन्या असतात, बँका असतात, त्याचप्रमाणे मॅकडॉनल, पिझ्झा हट यासारख्या ज्या काही फूडशी रिलेटेड कंपन्या आहेत त्या इतर देशातही आहेत. त्याचा अर्थ काय? तर हे विविध जे क्षेत्र आहे, मग ते अन्नाचं क्षेत्र असो किंवा वस्तूंचं क्षेत्र असो किंवा सेवांचं क्षेत्र असो, ते एकमेकांशी जोडलं गेलं आहे. त्याचबरोबर राजकीय व आर्थिक बदल हे सामाजिक व सांस्कृतिक घटकावर परिणाम करायला लागलेले आहे. बघा, राजकारणात काही बदल झाला, आंतरराष्ट्रीय लेवलवर जर राजकीय काही बदल झाले तर त्याचे पडसाद हे आपल्याही राजकीय व्यवस्थेवर पडत असतात. अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही तसंच आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपली अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी जोडली गेली आहे, त्यामुळे तिथे काही त्याच्यावर परिणाम झाला की भारतामध्ये सुद्धा परिणाम होताना दिसतो आणि त्याचा थेट परिणाम सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर देखील पडत असतो. तर हे आहे जागतिकीकरण. आता या जागतिकीकरणाचे अनेक घटक आहेत ज्याद्वारे जागतिकीकरणाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोनच घटकांचा अभ्यास करणार आहोत.
त्यातला पहिला घटक जो आहे तो आहे आर्थिक घटक. जागतिकीकरणाचे आर्थिक घटक कोणते, त्याचे दोन घटक आपण आता अभ्यासणार आहोत. तर पहिला घटक आहे भांडवली गुंतवणुकींचा मुक्त संचार आणि दुसरा घटक आहे व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. तर आपण सुरुवात करूया भांडवली गुंतवणुकींचा मुक्त संचार. आता भांडवली गुंतवणुकींचा मुक्त संचार म्हणजे काय, तर बघा जागतिकीकरणामुळे आपण इतर देशांशी व्यापार करतो, व्यापारात वृद्धी होत असते, काही भांडवलदार जे असतात ते तिथे भांडवल आपलं गुंतवणूक करत असतो, कारण की उद्योगधंदा म्हटलं की त्याला भांडवल हे लागतंच. तर असं भांडवल गुंतवण्याचं काम जागतिकीकरणामुळे शक्य झालं. असं भांडवल कोण गुंतवतं, तर शासकीय स्तरावर सुद्धा भांडवल आपण गुंतवत असतो आपल्या देशात, आपल्या देशाप्रमाणे बाहेर देशात सुद्धा, त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातून सुद्धा अशी गुंतवणूक होत असते. रिलायन्स, टाटा बिर्ला यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर देशामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. अनेक खाजगी कंपन्या भारताबाहेर, सॉरी भारताबरोबरही बाहेर सुद्धा गुंतवणूक करताना दिसतात. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की रिलायन्स, टाटा बिर्ला यासारखे जे आहेत ते आपल्या देशात तर गुंतवणूक करतातच, परंतु त्याचबरोबर बाहेर देशातही ते गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे काही बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, ती बाहेर देशातून आली आणि आपल्या देशात गुंतवणूक करते. आपल्या देशातली ICICI बँक आहे, जे आपल्या देशाबरोबर बाहेर देशातही गुंतवणूक करताना दिसून येते. आता ही गुंतवणूक फक्त वस्तूंच्या बाबतीतच नसते, तर ती ही जी गुंतवणूक असते ती पायाभूत क्षेत्राप्रमाणे ग्राहक उपयोगी क्षेत्रातही असतात, जसं मोबाईल सेवा आहे, तर अशा क्षेत्रात सुद्धा ही गुंतवणूक केली जाते. 1990 पर्यंत या नियमांच्या अडथळ्यामुळे गुंतवणुकीचं प्रमाण थोडं कमी होतं, म्हणजे 1990 अगोदर व्यापार वगैरे, गुंतवणूक वगैरे याला खूप मर्यादा होती, खूप बंधनं होती, कर, टॅक्स यासारखे काही गोष्टी होत्या. परंतु 1990 नंतर यांच्यामधले जे अडथळे होते, जे काही बंधनं होते ते कमी करण्यात आले आणि हे अडथळे दूर झाल्यामुळे भांडवली गुंतवणूकच गुंतवणुकीमध्ये मुक्त संचार करण्यास सुरुवात झाली. बघा, जे गुंतवणूक करण्या अगोदरचे जे काही बंधनं होते ती कमी करण्यात आली, ते बंधनं कमी होताच भांडवलीचे जे गुंतवणूक होती ती मुक्तपणे करण्यात आली आणि ह्या भांडवली गुंतवणुकींचा मुक्त संचार सुरू झाला आणि गुंतवणूकही वाढली. भारतासारख्या विकासशील देशामध्ये अशा गुंतवणुकीची खूप गरज होती. भारताने सुद्धा बाहेर देशात गुंतवणूक केली आहे, तर भारतामध्ये फक्त वस्तूंच्या बाबतीत भांडवल वगैरे गुंतवणं एवढंच नव्हे, तर काही विकासशील काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे विकासाचे ते मार्ग असतात, या विकासाच्या मार्गांमध्ये सुद्धा गुंतवणूक आता व्हायला लागली आणि ती महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ रस्ते, रस्तेच व्यवस्थित नसतील तर मालाची वाहतूक कशी होणार, त्यानंतर रेल्वे ज्याच्याद्वारे मालाची वाहतूक नेआण केलं जातं, जलमार्ग, अशा हवाई मार्ग, अशा अनेक मार्गांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली. हे काय होतं आहे, तर गुंतवणूक करण्याची ही माध्यम होती, म्हणजे विकासाची ही माध्यम होती आणि ह्यामध्ये सुद्धा गुंतवणुकीस सुरुवात झाली. दुसरा प्रकार आहे व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. याचेही काही उपप्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे सुरुवातीचा बदल. व्यापार या संकल्पनेत सुरुवातीला काय बदल झाला, बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 1948 पासून गॅट करारानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम निश्चित केले जायचे. म्हणजे प्रत्येक देश जेव्हा व्यापार करायचा तर ते व्यापार करण्यासंबंधीचे जे काही नियम असायचे ते गॅट करारमध्ये लिहून ठेवलेले असायचे. तो एक प्रकारचा बॉन्ड असायचा आणि त्याद्वारे व्यापार केला जायचा त्या नियमांचं पालन करून. परंतु या गॅट कराराची जागा 1995 साली जागतिक व्यापार संघटनेने घेतली, म्हणजे गॅट करार तिथे बंद होऊन त्याची जागा घेण्यात आली जागतिक व्यापार संघटनेने. ही जागा घेतली आणि व्यापारासंबंधी जे काही नियम होते, जसं की आयातावरील आयात, एखादी वस्तू आयात केली जाते किंवा निर्यात केली जाते तर त्याचे सीमाशुल्क असायचे, काही कर असायचे, ते या जागतिक व्यापार संघटनेने कमी केले आणि त्यामुळे काय झालं, प्रत्येक देशात व्यापारासंबंधी भरभराटी झाली, व्यापार वाढण्यास सुरुवात झाली आणि व्यापार वाढला तर आर्थिक विकास हा होतोच. परंतु काय होतं माहिती का, की व्यापार करत असताना काही देशांमध्ये वादही होत असतात, मग ते वाद सोडवण्यासाठी सुद्धा जागतिक व्यापारिक संघटना जी आहे ती मध्यस्थी करत असते आणि त्यांचे वाद सोडवत असते. बघा, दुसरा याच्यातला प्रकार आहे व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. आपण तर ऐकतोच की व्यापार कसला केला जातो, तर वस्तूंचा, परंतु वस्तूंच्या अतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असते ज्यांचा व्यापार होत असतो.
बघा व्यापारातल्या आता वस्तू कोणत्या कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो, तर लोखंड, कोळसा, खनिज तेल यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असतो. त्याचप्रमाणे काही नाशवंत वस्तूसुद्धा असतात, त्याच्यामध्ये फळं, फुलं, बियाणे या गोष्टीसुद्धा येत असतात, ह्या गोष्टींचासुद्धा व्यापार होत असतो. परंतु या व्यापारासंबंधी काही कमी वेळेत जास्तीत जास्त म्हणजे या वस्तू पोहोचवता आल्या पाहिजेन ही बंधनं पाळावी लागतात, कारण की नाशवंत वस्तू हे खराब होतात आणि स्टोरेजला सुद्धा त्याला त्रास असतो. त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा व्यापार होत असतो. जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला सुरुवातीला की बँका असतात, काही विमा कंपन्या असतात ज्या आपल्या देशातही गुंतवणूक करतात, बाहेर देशातही गुंतवणूक करतात. ॲक्सिस बँकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, बाहेर देशातली बँक असून आपल्या देशात गुंतवणूक करते. आपल्या ICICI बँकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, तर या बँका ज्या आहेत त्या बाहेर देशात देखील गुंतवणूक करताना दिसून येतात. त्याचबरोबर बौद्धिक संपदेचा सुद्धा व्यापारामध्ये समावेश होत असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुगलचे जे CEO आहेत सुंदर पिचाई, हे मूळचे मदुराईचे, हे आज भारतात असून सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते गुगलचे CEO आहेत, हे पद त्यांनी स्वीकारले. आपल्या देशातले बरेचसे विद्यार्थी आहेत, बरेचसे असे म्हणजे तरुण आहेत जे शिक्षित आहेत, त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर ते बाहेर देशामध्ये सुद्धा इंटरव्ह्यू देतात, त्यांना जॉब मिळतो. हे सर्व त्यांच्या बौद्धिक संपत्तीवरच अवलंबून असतं. आता व्यापार करण्यासाठी अजून काय पद्धती, तर कंटेनर कार्गोद्वारे व्यापार केला जातो. तर कंटेनर कार्गो काय, तर हे मोठे मोठे कंटेनर असतात, बॉक्सेस असतात मोठे मोठे. या कंटेनरमध्ये जड वाहतूक किंवा जड वस्तू किंवा जास्तीत जास्त वस्तूंचा साठा करता येतो. त्यामुळे काय होतं की कंटेनर कार्गोचे जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक करता येते. म्हणजे ही जी वाहतूक असते कंटेनर कार्गोची, ती जहाजांद्वारे केली जाते, जलमार्गाने केली जाते. याचा फायदा असा की जड वस्तू आणि जास्तीत जास्त वस्तूंचा साठा त्याच्यामध्ये करून आयात निर्यात केली जात असते. मग आता याच्यासाठी विशिष्ट असे बंदरं पण असतात, ज्या ठिकाणी माल आणणं आणि माल घेणं, आयात व निर्यातचं ते एक मोठं माध्यम असतं. अशा अनेक खास बंदरं आपल्या देशातही आहे आणि बाह्य देशात सुद्धा आहे. मग कंटेनर कार्गोने आंतरराष्ट्रीय व्यापारात खूप मोठा बदल केला आहे, कारण की जड वस्तू जे आहे ते व्यापार करणं एका देशातून दुसऱ्या देशात नेणं खूप कठीण काम होतं, खूप अवघड काम होतं, ते आता कंटेनर कार्गोमुळे सोपं झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा काही मुद्दे आहेत जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल किंवा तुम्हाला याच्याही पुढचे मुद्दे शिकायचे असतील, तर तुम्ही माझ्या व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल. धन्यवाद.